त्याच्यात फॅक्ट मधलं जे काही ट्रूथ आहे ते त्या एव्हिडन्स मध्ये सांगितलेलं आहे ते त्या एव्हिडन्स मधली फॅक्ट ट्रूथ आहे किंवा नाही आणि ती रिलेव्हंट आहे किंवा नाही या बाबतीत तो हा सेक्शन आहे. म्हणजे सर्टेन एव्हिडन्स जर दिलेला असेल एखाद्या प्रिव्हियस प्रोसिडिंग मध्ये तर तो सबसिक्वेंट प्रोसिडिंग मध्ये कसा रिलेव्हंट होईल या बाबतीत हा सेक्शन सांगतो. म्हणजे इव्हिडन्स सेक्शन 33 मी रीड करतो. इव्हिडन्स गिव्हन बाय अ विटनेस इन ज्युडिशियल प्रोसिडिंग. म्हणजे एखाद्या साक्षीदाराने एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये साक्ष दिली, पुरावा दिला. आता ज्युडिशियल प्रोसिडिंग इज नॉट डिफाईन्ड इन इव्हिडन्स ऍक्ट. ज्युडिशियल प्रोसिडिंग इज डिफाईन्ड इन सेक्शन 2I ऑफ CRPC. ज्युडिशियल प्रोसिडिंग इफ वी गो थ्रू दी सेक्शन 2(1) ऑफ CRPC, इट इज स्पेसिफिकली डिफाइन्ड दॅट ज्युडिशियल प्रोसिडिंग इन्क्लूड्स एनी प्रोसिडिंग इन द कोर्स ऑफ विच इव्हिडन्स इज ऑर मे बी लिगली टेकन ऑन ओथ. म्हणजे ज्या प्रोसिडिंग मध्ये कायदेशीर प्रोसिडिंग मध्ये एखाद्याचा पुरावा ओथवर घेतला जातो किंवा घेतला जाऊ शकतो त्या प्रोसिडिंगला आपण ज्युडिशियल प्रोसिडिंग हा असं म्हणतो. पुढे म्हणताय की इव्हिडन्स गिव्हन बाय विटनेस इन ज्युडिशियल प्रोसिडिंग ऑर बिफोर एनी पर्सन ऑथराइज्ड बाय लॉ टू टेक इट. एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये त्यांनी साक्ष दिली, पुरावा दिला एखाद्या साक्षीदाराने किंवा बिफोर एनी पर्सन ऑथराइज बाय लॉ टू टेक इट. म्हणजे एखाद्या व्यक्ती म्हणजे एखाद्या अशा व्यक्तीजवळ दिला की ज्याच्या ज्याला तो ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये एव्हिडन्स घेण्याचा अधिकार प्राप्त आहे, तर तशा परिस्थितीत तो जो आधीचा विटनेसचा पुरावा आहे साक्ष आहे इज रिलेव्हंट फॉर द पर्पज ऑफ प्रूव्हिंग इन सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंग ऑर इन लॅटर स्टेज ऑफ द सेम ज्युडिशियल प्रोसिडिंग. म्हणजे तो पुरावा जो आहे आधीच्या प्रोसिडिंग मध्ये घेतलेला तो पुरावा त्याच ज्युडिशियल प्रोसिडिंगच्या सबसिक्वेंट प्रोसिडिंग मध्ये किंवा दुसऱ्या त्या ज्युडिशियल प्रोसिडिंगच्या लॅटर स्टेजला किंवा सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये तो रिलेव्हंट राहील. द ट्रूथ ऑफ द फॅक्ट विच इट स्टेट्स. म्हणजे त्या पुराव्यामध्ये जी काही परिस्थिती वस्तुस्थिती नमूद करण्यात आलेली आहे त्याची सत्यता पडताळणीसाठी. व्हेन द विटनेस इज डेड ऑर कॅननॉट बी फाउंड ऑर इज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग एव्हिडन्स ऑर इज केस कॅननॉट बी फाउंड ऑर incapable of dividends or he is kept out of the way by the adverse party or if his presence cannot be obtained without an amount of delay or expense which under the circumstances of the case the court considers unreasonable. Ata apan jo section 33 madhe specifically mention kelela aahe ki ekadya sakshidarane judicial proceeding madhe किंवा ज्या अधिकृत व्यक्तीला कायदेशीर अधिकार प्राप्त आहे की एव्हिडन्स घ्यायचा ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये अशा व्यक्ती समोर जर एखादा पुरावा दिलेला असेल तर तो पुरावा त्याच ज्युडिशियल प्रोसिडिंगच्या नंतरच्या स्टेजला किंवा त्या ज्युडिशियल प्रोसिडिंगच्या सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंगला मध्ये त्या रिलेव्हंट होईल पण त्याची सत्यता पडताळणी नंतर. धेन द आता याच्यात कसं आहे की पाच कंडिशन्स दिलेले आहेत की कधी तो पुरावा रिलेव्हंट होईल. तर त्या कंडिशन्स आहेत की व्हेन द विटनेस इज डेड, म्हणजे विटनेस हा डेड असला पाहिजे. आता विटनेस डेड असला पाहिजे किंवा तो मिळून येत नसला पाहिजे. व्हेन ही कॅननॉट बी फाउंड ऑर व्हेन ही थर्ड कंडिशन इज व्हेन ही इज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग एव्हिडन्स.
fourth condition is the when he is kept out of the way by the adverse party. And fifth condition is when his presence cannot be obtained without an amount of delay or expense which the court considers unreasonable. आता ह्या पाच सिच्युएशन आहेत की ज्या पाच सिच्युएशन मध्ये आपल्याला सेक्शन 33 नुसार आधीच्या म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये साक्षीदाराचा झालेला पुरावा हा रिलेव्हंट मानला जाईल. म्हणजे ह्या पाच सिच्युएशन मध्ये तो रिलेव्हंट होईल. आणि त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड मध्ये काही तीन अटी दिलेल्या आहेत या सेक्शन मध्ये, मी त्या रीड आउट करतो. Provided that the proceeding was between the same parties or their representative in the interest. Second condition, provided that the adverse party in the first proceeding had the right and opportunity to cross-examine. Third condition is provided that the question in issue were substantially the same in the first as in the second proceeding. म्हणजे या ठिकाणी सेक्शन 33 मध्ये पाच सिच्युएशन आणि तीन कंडिशन आहेत. म्हणजे या पाच सिच्युएशन असल्या तरच या पाच पैकी कोणतीही एक सिच्युएशन असेल तर तो पुरावा रिलेव्हंट होईल. आणि या तीन कंडिशनची त्याच्यात त्यांनी पूर्तता केलेली पाहिजे. आता पहिली प्रोसिडिंग जी आहे, पहिली कंडिशन जी आहे, दॅट द प्रोसिडिंग वॉज बिटवीन द सेम पार्टीज ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्ह इन द इंटरेस्ट. आता ज्या फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये जो इव्हिडन्स झालेला आहे विटनेसचा, त्या प्रोसिडिंग मधल्या पार्टीज हा सेम असल्या पाहिजे सबसिक्वेंट प्रोसिडिंग मध्ये, किंवा ऍट द लॅटर स्टेज ऑफ द सेम प्रोसिडिंग मध्ये, किंवा मग त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजे. सिव्हिल मध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्ह सूट जी आहे कंटिन्यू करू शकतात, तर त्या अनुषंगाने सिव्हिल मध्ये देअर म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट आर नीड टू बी सेम पार्टीज. सेकंड कंडिशन इज दॅट द ऍडव्हर्स पार्टी इन द फर्स्ट प्रोसिडिंग हॅड द राईट अँड अपॉर्च्युनिटी टू दी क्रॉस एक्झामाइन. म्हणजे फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये जी कोणी पार्टी असेल ऍडव्हर्स पार्टी, म्हणजे फॉर द एक्झाम्पल आपण याचा एक्सप्लेनेशन मी वाचून घेतो आधी, की अ क्रिमिनल ट्रायल ऑर इन्क्वायरी शाल बी डीम टू बी प्रोसिडिंग बिटवीन द प्रोसिक्युटर अँड द अक्यूज विद इन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. तर मी याच्यात असं म्हटलं आहे की क्रिमिनल ट्रायल मध्ये ऑर इन्क्वायरी मध्ये पार्टी ज्या राहतील, प्रोसिडिंग बिटवीन जी राहील ती प्रोसिक्युटर अँड द अक्यूज मध्ये राहील. म्हणजे आपण एक पार्टी आणि अक्यूज एक पार्टी आहे. तर अशा पोझिशन मध्ये जेव्हा आपण आपल्या एखाद्या साक्षीदाराने एव्हिडन्स दिला एका प्रोसिडिंग मध्ये, तर त्या साक्षीदाराची क्रॉस करण्याचा अधिकार त्या आरोपीला प्राप्त असला पाहिजे, किंवा प्राप्त असला पाहिजे, तसेच त्याला त्याची संधीही मिळाली पाहिजे. म्हणजे ही हॅज राईट अँड अपॉर्च्युनिटी टू क्रॉस एक्झामाइन द दॅट विटनेस दॅट द थर्ड कंडिशन इज दॅट द क्वेश्चन इन इश्यू वेअर सबस्टॅन्शियली द सेम इन द फर्स्ट ऍज इन द सेकंड प्रोसिडिंग. तर यामध्ये जो काही इश्यू असेल, कॉज ऑफ ऍक्शन जी असेल, ती सेम असली पाहिजे पहिल्या आणि दुसऱ्या प्रोसिडिंग मध्ये, किंवा मग लॅटर स्टेज मध्ये. आता साधं एक उदाहरण जर आपण घेतलं तर हे आपल्याला समजेल की सेक्शन 33 निश्चित काय सांगतो. ए आणि बी हे दोन लोक एका शेताजवळून चालले होते. त्या शेतात एक जोडपं राहत होतं. त्या शेतात ते जोडपं काम करत होतं. हे ए आणि बी जात असताना सी नावाच्या माणसासोबत ए आणि बीचा कशावरून तरी वाद झाला. तो वाद झाल्यानंतर ए आणि बी त्याच्या घरात गेले आणि सीला मारून टाकले, त्याचा खून केला. आणि त्यावेळेस फक्त डी
ही सीची पत्नी त्या ठिकाणी हजर होती आणि ती एकमात्र आय विटनेस त्या घटनेची होती. त्यानंतर ते दोघेही तिथून पळून गेले. पोलिसांनी एला अटक केली. ए आणि बीच्या विरुद्ध एफआयआर झाली. पोलिसांनी एला अटक केलं आणि पोलिसांनी बाकीची जी काही सीआरपीसी प्रमाणे ज्या काही कंडिशन्स होत्या त्या त्याचे पालन करून प्रोक्लेमेशन बी विरुद्ध जारी करून घेतलं कोर्टाकडून आणि चार्जशीट कोर्टात दाखल केली. कोर्टात चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपी बी जो होता तो एब्सकॉन्ड होता. मात्र आरोपी ए ची ट्रायल जर कोर्टासमोर सुरू झाली. कोर्टासमोर ए ची ट्रायल सुरू झाल्यानंतर जेव्हा पुरावा सुरू झाल्यानंतर आरोपीची पत्नी डी सॉरी फिर्यादीची म्हणजे मृताची पत्नी डी ही कोर्टात साक्ष द्यायला आली. तिने साक्ष दिली. यस सर. कोर्टात आली आणि तिने साक्ष दिल्यानंतर जर तिने ती ट्रायल कंक्लूड झाली ए विरुद्ध आणि एने एला कन्व्हिक्शन झालं. एला कन्व्हिक्शन झाल्यानंतर ती एच्या विरुद्धची ट्रायल जी आहे ती त्या ठिकाणी कन्क्लूड झाली फर्स्ट प्रोसिडिंग. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांना बी भेटला. बी भेटल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला आणलं आणि त्याची ट्रायल सुरू झाली. आता ऍक्च्युली पोलिसांनी चार्जशीट ह्या दोन्ही आरोपी विरुद्ध दाखल केलेली होती. म्हणजे त्याला प्रोक्लेम ऑफेंडर म्हणून डिक्लेअर करून घेतलं कोर्टाकडून आणि चार्जशीट त्याच्या विरुद्ध दाखल झाली होती. ए कन्व्हिक्ट झाला. बीची ट्रायल सुरू झाल्यानंतर जेव्हा डी ला समज गेला मृतकाच्या पत्नीला तेव्हा कळलं की डी मय्यत झाली. ती मरण पावली. आता डी मरण पावल्यानंतर जसा रिपोर्ट कोर्टात आला तर तेव्हा कोर्टाने 133 प्रमाणे तिचा जो पुरावा आहे तो बीच्या विरुद्ध सेक्शन 33 प्रमाणे रिलेव्हंट होईल. आता यामध्ये क्वेश्चन असा निर्माण होईल की कारण प्रोसिडिंग जी आहे ती सेम आहे. या ठिकाणी दोन पार्ट आहे की एक तर सबसिक्वेंट प्रोसिडिंग और इन लॅटर स्टेज ऑफ द सेम प्रोसिडिंग. तर एक त्याच प्रोसिडिंग मधला एक पार्ट जो होता तो एच्या बाबतीतला संपला होता आणि बीच्या बाबतीत सेम प्रोसिडिंग सुरू होते. तेच म्हणजे या ठिकाणी सबसिक्वेंट प्रोसिडिंग नव्हते. त्या सेम प्रोसिडिंग मध्ये बीच्या विरुद्ध तो खटला सुरू होता आणि त्यात डी मरण पावलेली होती. त्याच्यामुळे तिचा जो एव्हिडन्स होता तो या तिन्ही कंडिशन फुलफिल करतो. कारण ज्या प्रोसिडिंग जे सुरू होती त्याच्यात ए आणि बी हे सुद्धा पार्टी होते आणि पब्लिक प्रोसिक्युटर पार्टी होता. दुसरी कंडिशन आहे की दॅट द ऍडवर्स पार्टी इन द फर्स्ट प्रोसिडिंग हॅड द राईट अँड अपॉर्च्युनिटी टू दी क्रॉस एक्झामाइन. म्हणजे त्या प्रोसिडिंग मध्ये जे प्रोसिडिंग आरोपी ए विरुद्ध सुरू होतं त्यातली ऍडवर्स पार्टी हा ए होता आणि एला पूर्ण राईट होता त्याला तिला क्रॉस करायचं आणि त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली एच्या ट्रायलमध्ये त्या डीला क्रॉस एक्झामाइन सुद्धा करण्यात आलं. तर त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपण कंडिशन दोन जर वाचली तर दॅट द ऍडवर्स पार्टी इन फर्स्ट प्रोसिडिंग हॅड द राईट अँड अपॉर्च्युनिटी टू द क्रॉस एक्झामाइन. म्हणजे ऍडवर्स पार्टी इन द फर्स्ट प्रोसिडिंग दिस वर्ड इज यूज इन दिस सेकंड प्रोविजो. अँड द इश्यू जो होता चार्ज जो होता तो सेम चार्ज होता. देर इज नो डिफरन्स इन दी दॅट चार्ज. आता या ठिकाणी आपण जेव्हा या तीन कंडिशनच्या बाबतीत बोलतो तर सेक्शन 299 हा सीआरपीसीचा या ठिकाणी आडवा येतो. आपण जर सेक्शन 299 ऑफ सीआरपीसी जर वाचलं तर सेक्शन 299 ऑफ सीआरपीसी मध्ये असं म्हटलेलं आहे इफ इट इज ट्रू दॅट an accused person has absconded and that there is no immediate prospect of arresting person for the offence complained of may
in his absence, examine the witness. If such deposition may, on the arrest of such person, be given in evidence against him on the inquiry into or trial for the offense with which he is charged. If the deponent is dead or incapable of giving evidence, or cannot be found, or his presence cannot be procured without an amount of delay, expense, or inconvenience, which under the circumstances of the case would be unreasonable. म्हणजे सेक्शन 299 आणि सेक्शन 299 ऑफ सीआरपीसी अँड सेक्शन 33 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कॉरोबरेट टू इच अदर. आता या ठिकाणी जेव्हा आपण बाकीच्या स्टेटची म्हणजे ज्या काही पाच सिच्युएशन दिलेल्या आहे आणि तीन कंडिशन दिलेल्या आहे, तर हे उत्तम उदाहरण आहे. आता बीला अपॉर्च्युनिटी त्या फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये मिळावी असं सेकंड प्रोविजो अजिबात सांगत नाही असं माझं मत आहे. त्यात स्पेसिफिक दिलेलं आहे का दॅट ऍडव्हर्स पार्टी टू क्रॉस एक्झामिन, आणि हा सेकंड कंडिशन फक्त याच्यासाठी टाकलेली आहे की जो साक्ष्य पुरावा आपण रिलेव्हंट मानतोय, ज्याच्यावर ती भिस्त ठेवल्या जात आहे, तो ती साक्ष ही सत्यतेला धरून आहे. त्या ती टेस्टिमनी कुठेही शेकन होत नाही आहे, त्यामध्ये कुठेही डाऊट निर्माण होत नाही आहे, याची पडताळणी फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये झालेली आहे किंवा नाही हे पडताळणीसाठी ही सेकंड प्रोविजो या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. दॅट ऍडव्हर्स पार्टी इन फर्स्ट प्रोसिडिंग हॅड द राईट अँड अपॉर्च्युनिटी टू दी क्रॉस एक्झामिन. जर त्याला संधी दिलेली आहे त्याने नाकारली तरीही चालते, फक्त त्याचा अधिकार असावा क्रॉस करण्याचा आणि त्याला ती संधी देण्यात यावी. त्याने क्रॉस केली किंवा नाही केली ही बाब दोन आहे. आता आपल्या ज्या काही कंडिशन पाच सिच्युएशन दिलेल्या आहे, तर जेव्हा आपण सेक्शन 33 प्रमाणे साक्षीदाराचा साक्ष पुरावा रिलेव्हंट आहे असं कोर्टासमोर म्हणून तो त्या पुराव्यावर आपली भिस्त ठेवतो, तेव्हा त्या पाचही सिच्युएशन सिद्ध करण्याची जबाबदारी आपली असते. जर तो प्रोसिक्युशनचा विटनेस असेल तर प्रोसिक्युशनची ज्याचा साक्षीदार असेल त्याची ती जबाबदारी आहे. विटनेस डेड आहे, तो डेड असल्याचं सिद्ध करण्याची पहिली जबाबदारी आपली आहे. जोपर्यंत विटनेस डेड आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत सेक्शन 33 पिक्चर मध्ये येणार नाही. त्यानंतर तो मिळून येत नाही, त्याचे बरेचसे आपण एफर्ट घेतलेले आहे, त्या अनुषंगाने पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहे. असा पुरावा जोपर्यंत कोर्टासमोर येत नाही, समन्स वॉरंट असे त्या बाबतीतले येत नाही, पोलिसांचे रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत ही दुसरी कंडिशन पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. वेन ही इज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग एव्हिडन्स, म्हणजे तो एव्हिडन्स देण्यासाठी फिजिकली मेंटली कोणत्याही प्रकारे इनकॅपेबल आहे हे सुद्धा सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याचा साक्षीदार आहे त्या पार्टीवर असते. किंवा बऱ्याचदा असं असते की ही तो चौथी सिच्युएशन जी दिलेली आहे की वेन ही इज केप्ट आउट ऑफ द वे बाय द ऍडव्हर्स पार्टी, म्हणजे विरुद्ध पक्षाने कुठेतरी त्या साक्षीदाराला अशा पद्धतीने अडकवून ठेवलेला आहे की तो साक्ष देण्यासाठी येऊ शकत नाही, तर ही बाब सुद्धा सिद्ध करण्याची जबाबदारी ही ज्या जी पार्टी त्या विटनेसचा एव्हिडन्स सेक्शन 33 प्रमाणे रिलेव्हंट आहे असं म्हणून कोर्टासमोर आर्ग्यू करेल त्या पार्टीची ती जबाबदारी आहे. पाचवी सिच्युएशन सुद्धा व्हेन ही हिज प्रेझेन्स कॅन नॉट बी ऑब्टेन्ड विदाउट अन अमाऊंट ऑफ डिले ऑर एक्सपेन्स विच द कोर्ट कन्सिडर अनरिजनेबल. आता एखादी व्यक्ती साक्ष जनरली असं हा उदाहरण जो आहे पाचवी सिच्युएशन की मेडिकल ऑफिसरच्या बाबतीत आपल्याला जास्त प्रमाणात येते, म्हणजे बऱ्याचदा असं होती की ते मेडिकल ऑफिसर बऱ्याचदा कुठेतरी आउट ऑफ स्टेट चालले जातात किंवा फॉरेनला चालले जातात पण ते मिळतच नाही, बऱ्याचदा त्यांचे पत्ते मिळत नाही, शोधून मिळत नाही किंवा मग ते फॉरेनहून त्यांना आणणं शक्य होत नव्हतं. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे आता सुरू झाल्यात ती बाब वेगळी. आता तशा सिच्युएशन मध्ये जर त्या साक्षीदाराला आणणे खूपच अनरिजनेबल वाटत असेल तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा सेक्शन
33 प्रमाणे आपल्याला जो आधीच्या प्रोसिडिंग मध्ये जो काही पुरावा झाला तो आपल्याला रिलेव्हंट म्हणून मानता येईल. या ठिकाणी कुठेही तो पुरावा जो आहे तो ऍडमिसिबल डायरेक्टली आहे असा शब्द कुठेही वापरलेला नाही. आता आपण जो आता एबीसीडीचा उदाहरण घेतला की दोन आरोपी होते, आता समजा याच्याच विरुद्ध एक ट्रायल सुरू होती, याच्या वकिलांनी त्याला नो क्रॉस केलं क्रॉस मध्ये आणि ती ट्रायल सुरू आहे, अजून त्याला त्या ट्रायलवर कुठे जजमेंट झालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये जर ऑन ऑर बिफोर जजमेंट सेक्शन 311 पिक्चर मध्ये आणून आरोपीच्या वकिलांनी त्या साक्षीदाराची क्रॉस करण्यासाठी अर्ज दिला आणि त्याच्यातील जर रिझन जे ज्युनाईन असतील ऑर द जस्ट अँड फेअर डिसिजन ऑफ द केस असेल, तर अशा परिस्थितीत सेक्शन 33 अंमलात येऊ शकत नाही. कारण 311 त्या ठिकाणी पिक्चर मध्ये असतो. बऱ्याचदा असं वाटतं की सेक्शन साक्षीदाराची साक्ष झालेली आहे आणि तो मिळून येत नाही आणि त्याने नो क्रॉस केली, पण तो साक्षीदार जर मिळून येत असेल तर या सिच्युएशन मध्ये त्या साक्षीदाराची क्रॉस जर झालेली नसेल तर त्या प्रोसिडिंग मध्ये सेक्शन 311 बाधा सेक्शन 33 येऊ शकते. त्यानंतर आता पुरावा इव्हिडन्स गिव्हन बाय विटनेस म्हणजे काय काय असू शकतं, म्हणजे आपण जनरली पाहतो की जर इव्हिडन्स ही जी डेफिनेशन दिलेली आहे, इव्हिडन्स जर आपण सेक्शन 3 वाचलं इव्हिडन्स ऍक्टचं तर त्याच्यात इव्हिडन्स प्रिस्क्राईब केलेला आहे, ज्यामध्ये साक्षीदाराची चीप क्रॉस आणि री एक्झामिनेशन कम्प्लीट झालेली आहे, त्याने ओरल टेस्टिमनी असो की त्याच्या डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असो, त्या अनुषंगाने त्याचा दिलेला पुरावा हा तेव्हाच कम्प्लीट होतो जेव्हा त्याची चीप क्रॉस आणि री एक्झाम ही पूर्ण झालेली असेल. आता एखाद्याने सर एखाद्या अफिडेव्हिट केलं तर तो अफिडेव्हिट हा त्या इव्हिडन्सच्या डेफिनेशन मध्ये येणार नाही, कारण तो त्याला जो कोणी ऍडव्हान्स पार्टी आहे त्याला त्या ठिकाणी क्रॉसची संधी मिळालेली नसते. त्याचप्रमाणे बऱ्याचदा प्री कॉग्निशन स्टेजला कोर्ट व्हेरिफिकेशन किंवा एव्हिडन्स घेतो, 202 इन्क्वायरी मध्ये घेतो, सेक्शन 200 प्रमाणे व्हेरिफिकेशन घेतो, तर त्या ठिकाणी सुद्धा अपॉर्च्युनिटी जी असते ती फर्स्ट प्रोसिडिंग मध्ये ऍडव्हान्स पार्टीला मिळालेली नसते, त्यामुळे तो सुद्धा भाग जो आहे तो एव्हिडन्स मध्ये येणार नाही आणि तो सेक्शन 33 त्याला लागू होणार नाही. आता ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये जे काही इव्हिडन्स असेल तर तो इव्हिडन्स डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असो किंवा मग तो ओरल इव्हिडन्स असतो. आता डॉक्युमेंटरी इव्हिडन्स जो आहे इव्हिडन्स ऍक्टचा तो सेक्शन 80 प्रमाणे डील होतो. सेक्शन 80 ऑफ द इव्हिडन्स ऍक्ट डील विथ द प्रिझम्पशन स्टेटिंग दॅट व्हेनेव्हर एनी डॉक्युमेंट इज प्रोड्युस्ड बिफोर एनी कोर्ट परपोर्टिंग टू बी रेकॉर्ड ऑफ द मेमोरँडम ऑफ द इव्हिडन्स or of any part of the evidence given by the witness in judicial proceeding or before any authorized by law to take such evidence etc. the court shall presume that the document is genuine that any statement as to the circumstances under which it was taken purporting to be made by the person signing it is true and that such evidence statement or presentation was duly taken. म्हणजे ज्या ठिकाणी त्या ऍडव्हर्स पार्टीला क्रॉसची संधी मिळालेली असेल त्या डॉक्युमेंटच्या अनुषंगाने तर सेक्शन 80 प्रमाणे इव्हिडन्स ऍक्टच्या ते डॉक्युमेंट सुद्धा इव्हिडन्स होईल आणि तो फर्स्ट प्रोसिडिंग मधला असला तरी या त्या प्रोसिडिंगच्या सेम प्रोसिडिंगच्या लॅटर स्टेजला किंवा सबसिक्वेंट प्रोसिडिंग मध्ये तो रिलेव्हंट राहील. अशा परिस्थितीत तो आपण जर सलमान खान वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 10/12/2015 रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो न्यायनिवाडा दिलेला आहे त्याचं जर आपण वाचन केलं तर सेक्शन 33 वर त्यामध्ये बराच जोर देण्यात आलेला आहे.
सेक्शन 33 च्या अनुषंगाने त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा क्लिअर केलेल्या आहे. तो जजमेंट जरी आता सुप्रीम कोर्टात अपिलेट आहे पण त्या जजमेंटची सिच्युएशन अशी होती की सलमान खानची ऍक्सिडेंटचं मॅटर सगळ्यांना माहीत आहे. सलमान खान विरुद्ध सुरुवातीला कलम 304 ये आयपीसी प्रमाणे चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आली होती मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात. त्यानंतर त्यामध्ये कमिटलचे अर्ज देण्यात आले. कमिटलचे अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये कमिट कोर्टाने 304 पार्ट टू प्रमाणे चार्ज फ्रेम केला. मात्र 304 ए ची जेव्हा प्रोसिडिंग सुरू होती तर त्या खटल्यामध्ये दोन आय विटनेस होते. त्यापैकी एक होता कमाल खान आणि दुसरा होता पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील. आपल्या रवींद्र पाटील साहेबाशी त्याचा काही संबंध नाही. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील हा सलमान खानचा बॉडीगार्ड होता. सलमान खान सोबत तो आणि त्या रेन बार जो होता त्या रेन बार मध्ये गेला. तिथून तो एका मॅरोटीज हॉटेलमध्ये गेला. तिथून येताना पूर्ण घटना याने पाहिली की याने सलमान खानला म्हटलं की तू गाडी हाडू चालव पण त्याने ऐकलं नाही असं त्याचं बयान होतं. याचं स्टेटमेंट पूर्ण कोर्टासमोर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर याचं स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट झाल्यावर काही विटनेस तपासण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये असं आढळलं की सलमान खान हा दारूच्या नशेत होता असा पुरावा दिसून येत असल्यामुळे त्या ठिकाणी कमिटलचा अर्ज प्रोसिक्युशन तर्फे देण्यात आला आणि नंतर मॅटर हे 304 आयपीसी प्रमाणे सेशन कोर्टात कमिट करण्यात आलं. आता जेव्हा सेशन कोर्टात हे मॅटर कमिट करण्यात आलं तेव्हा काही जवळपास 23-24 विटनेस तपासल्यानंतर असं लक्षात आलं समज काढल्यावर की हा जो साक्षीदार आहे जो इन्फॉर्मंट होता पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील हा मय्यत आहे. आता हा मय्यत झाल्यानंतर तो मुद्दा कलम 33 प्रमाणे त्याचा पुरावा जो आहे तो सेशन कोर्टाने ग्राह्य धरला. की सेशन कोर्टाचं असं मत होतं की जे काही मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर जे प्रोसिडिंग चाललं ते प्रोसिडिंग फर्स्ट प्रोसिडिंग होतं. पार्टी सेम होत्या म्हणजे सलमान खान आणि प्रोसिक्युशन या दोनच पार्टी त्या ठिकाणी होत्या. म्हणजे 304 ए मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोरच्या प्रोसिडिंग मध्ये पार्टी सेम होत्या. मेट्रोपॉलिटन सेशन कोर्टासमोरच्याही प्रोसिडिंग मध्ये पार्टी सेम होत्या. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर जी काही केस म्हणजे इव्हिडन्स घेण्यात आला साक्षीदार रवींद्र पाटीलचा त्या ठिकाणी ऍडव्हर्स पार्टी सलमान खानला क्रॉस करण्याचा अधिकार होता आणि त्या अनुषंगाने त्याने त्या ठिकाणी क्रॉसही केलेली होती. म्हणजे दुसरी कंडिशन जी दुसरा प्रोविजो आणि सेशन कोर्टाने असं ग्राह्य धरलं की जो कॉज ऑफ ऍक्शन होती इश्यू जो होता तो त्या आपल्या केसमधला तो सबस्टन्शियली सेम होता. म्हणजे त्या कारने सलमान खान चालवत असलेल्या कारने तो ऍक्शन झाला होता आणि त्यामध्ये तो एक व्यक्ती मय्यत झाला बाकीचे जखमी झाले. आता असं झाल्यानंतर सेशन कोर्टात जेव्हा त्याला माहीत पडलं की PW1 जो होता रवींद्र पाटील हा डेड आहे. म्हणजे ज्या 5 सिच्युएशन दिल्या त्यातली पहिली सिच्युएशन डेड. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर सुरू होती ती ज्युडिशियल प्रोसिडिंग. त्या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये रवींद्र पाटीलनं दिलेला इव्हिडन्स त्याचा इव्हिडन्स कम्प्लीट होता. चीफ क्रॉस री झालेली होती. त्यानंतर ती केस कमिट झाली सेशन कोर्टात. सेशन कोर्टात कमिट झाल्यानंतर असं लक्षात आलं की मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टातही पार्टी सेम होत्या. सेशन कोर्टातही पार्टी सेम आहे. सलमान खान ऍडव्हर्स पार्टी होता त्याने क्रॉस केली. मुद्दा जो होता सलमान खानने गाडी चालवली आणि त्याच गाडीने ऍक्सिडेंट झाला. सलमान खानची निग्लिजंट होती किंवा मग तो नॉलेज होता इश्यू फक्त तेवढा चेंज होता या ठिकाणी. तर या हे पॉईंट ग्राह्य धरून म्हणजे कंडिशन सिच्युएशन सर्व फुलफिल होत असल्याने सेक्शन 33 चे जे काही मॅन्डेट्स होते ते आर ऑल फुलफिल्ड सेशन कोर्टाने
सलमान खान आरोपीला कन्व्हिक्ट केलं, त्यानंतर तो अपील मध्ये गेला. अपील मध्ये हे मुद्दे जेव्हा उचलण्यात आले त्या ठिकाणी पहिला मुद्दा जो आला की तोही डिस्कस केला आहे की तो डेड होता नव्हता हा प्रोसिक्युशनने प्रूव्ह केला नाही, मात्र त्याला नंतर म्हणजे ते डिनाय करण्यात आलेलं नाही की तो डेड आहे म्हणून, तर ती बाब सोडली. त्यानंतर त्यांनी हे म्हटलं की पार्टी सेम होत्या. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे तिसरी जी प्रोव्हिजन जो आहे या सेक्शन 33 त्यावर त्या ठिकाणी जोर देण्यात आला. त्यांचं असं म्हणणं होतं की इफ द क्वेश्चन इन द इश्यू वेअर सबस्टेन्शियल इज सेम इन द फर्स्ट ऍज इन द सेकंड प्रोसिडिंग, म्हणजे त्या पहिल्या प्रोसिडिंग मध्ये आणि सेकंड प्रोसिडिंग मध्ये जो काही इश्यू होता चार्ज होता म्हणजे सबस्टेन्शियली सेम नव्हता, असं आर्ग्युमेंट आरोपीच्या वकिलांकडून आलं आणि ते आर्ग्युमेंट कन्सिडर हायकोर्टाने केलं. हायकोर्टाने हे केलं की 304 ये जो आहे तो डेथ नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड, म्हणजे नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड, आणि 304 पार्ट 2 मध्ये आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे 304 ये मध्ये कल्पेबल होमिसाइडच नाही आणि 304 पार्ट 2 मध्ये कल्पेबल होमिसाइड आहे, म्हणजे कल्पेबल होमिसाइड मध्ये डिफरन्स दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या सेक्शन 299 आयपीसी सेक्शन 300 वापर केला आणि फक्त या मुद्द्यावर तो म्हणजे हा एक म्हणजे जे काही ऍक्विटलचे मुद्दे होते त्यातला हा सुद्धा एक मुद्दा होता. म्हणजे कोर्टाचं असं होतं की सबस्टेन्शियली सेम म्हणजे पूर्ण चार्ज सेम पाहिजे. ऍक्च्युली तो आता चॅलेंज झालेला आहे इश्यू, होप आता बघू सुप्रीम कोर्टात काय होतं, पण ज्या ठिकाणी 304 याचे इन्ग्रेडियंट आणि 304 पार्ट 2 चे इन्ग्रेडियंट हे डिफरंट असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला निर्दोष करण्यापूर्वी जे काही मुद्दे घेतले त्यापैकी हा सेक्शन 33 वरचा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्या तर सलमान खान म्हणजे सविस्तर डिस्कशन त्या सेक्शन 33 अनुषंगाने केलेला आहे. आता बऱ्याचदा असं होतं की इव्हिडन्स मध्ये आपण जेव्हा बोलतो तर इव्हिडन्स मध्ये बऱ्याचदा तहसील कार्यालयात एसडीओ कार्यालयात रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये एमआरटी बऱ्याचशे असे ट्रिब्युनल्स आहे का ज्या ठिकाणी अर्जदाराची साक्ष पुरावा जो आहे तो सत्तेवर घेतला जातो, त्या ठिकाणी त्यांची चीफ क्रॉस ही होती. त्याच्यामुळे एखाद्या म्युटेशन प्रोसिडिंग मध्ये सुद्धा जर एखाद्या तहसीलदाराने साक्ष घेतली तर ती सुद्धा म्हणजे तो इव्हिडन्स जो आहे तो ऍडमिसिबल आहे जर त्या 5 सिच्युएशन आणि 3 कंडिशन ज्या दिलेल्या त्या फुलफिल करत असेल तर. सेक्शन 161 जो स्टेटमेंट असतो